आज आपण आठवी विज्ञान यामधील बल व दाब या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत इथे पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यामध्ये पहिला आहे यसाय पद्धतीत बलाचे एकक रिकामी जागा हे आहे आणि इथे पर्याय दिलेले आहेत डाईन न्यूटन आणि जूल तर उत्तर आहे न्यूटन दुसरा आहे आपल्या शरीरावर हवेचा दाब रिकामी जागा दाबा इतका असतो आणि पर्याय आहेत वातावरणीय समुद्राच्या तळावरील अंतराळातील तर याचं उत्तर आहे वातावरणीय पुढे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या रिकामी जागा द्रवात प्लावक बल हे रिकामी जागा असते तर इथं पर्याय दिलेले आहेत एकसारखे घनतेच्या भिन्न आणि क्षेत्रफळाच्या तर याचं उत्तर आहे घनतेच्या आणि भिन्न पुढे आहे दाबाची आय पद्धतीत एकक रिकामी जागा आहे आणि पर्याय दिलेले आहेत न्यूटन प्रतिमीटर घन न्यूटन प्रतिमीटर वर्ग किलोग्रॅम प्रतिमीटर वर्ग आणि पास्कल प्रति मीटर वर्ग तर याचं उत्तर आहे न्यूटन प्रति मीटर वर्ग दुसरा प्रश्न आहे सांगा पाहू माझा जोडीदार यामध्ये अ गटात दिलेला आहे द्रायू धार नसलेली सुरी अनकुचीदार सुरी सुई सापेक्ष घनता हेक्टोपासकल आणि ब गटात दिले आहे जास्त दाब वातावरणीय दाब विशिष्ट गुरुत्व कमी दाब सर्व दिशांना सारखा दाब तर उत्तर आहे द्रायू म्हणजे सर्व दिशांना सारखा दाब धार नसलेली सुरी कमी दाब अन्कुच्छार सुई जास्त दाब सापेक्ष घनता विशिष्ट गुरुत्व आणि हेक्टोपासकल वातावरणीय दाब पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण लिहा पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण प्लॅस्टिकचा ठोकळा पूर्णपणे पाण्यात असताना त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिणाम प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ठोकळ्याच्या वजनाच्या परिमाणापेक्षा जास्त असते परिणामी ठोकळावरील एकूण बल वरच्या दिशे न त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावरील पुढील प्रश्न आहे माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकाची संख्या का जास्त असते तर ठराविक बलामुळे निर्माण झालेला दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो अवजड वाहनांच्या चाकांची चा संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकांच्या भागाचे चा क्षेत्रफळ वाढते परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाहीत पुढील प्रश्न आहे आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो, तो आपल्याला का जाणवत नाही तर पाप आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे एकशे एक, एक गुणिल्ले दहाचा तिसरा घात पासकल इतका असतो आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते त्यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो त्यामुळे हवेचा दाब प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही पुढील प्रश्न आहे असे का घडते समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते परिणामी समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते पुढील प्रश्न आहे धारदार चाकूने फळे सहज कापता येतात बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो बोथड सुरीपेक्षा धारदार सुरी, सुरी वापरल्यास प्रयुक्त बल खूप कमी क्षेत्रफळावर क्रिया करते परिणामी धारदार सुरीने भाजी फळे चिरणे सोपे जाते धरणाची भिंत तळाशी रुंद असते द्रवाचा द्राव हा द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूपच जास्त असतो या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती पडू नये यासाठी ती वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवलेली असते थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात विरामावस्थेतील बसमध्ये प्रवासी उभे असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसशी निगडीत असल्याने बसची गती प्राप्त होते पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विरामावस्थेत असतो यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात खालील सारणी पूर्ण करा या इथे वस्तुमान आकारमान आणि घनता दिलेली आहे पा 315 बर वस्तुमान आहे तीनशे पन्नास किलोग्रॅम आकारमान आहे एकशे पंचाहत्तर मीटरचा घन तर घनता इथे आपल्याला काढायची आहे तर घनताबरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे सूत्र वापरून इथे दोन येणार आहे याच्यामध्ये दुसरं आहे वस्तुमान आपल्याला काढायचं आहे आकारमान दिलेला आहे एकशे नव्वद मीटरचा घन आणि घनता दिलेली आहे चार किलोग्रॅम प्रति मीटर घन तर हेच आपल्याला सूत्र वापरायचं आहे आणि त्याच्यानुसार वस्तुमान येणार आहे सातशे साठ किलो दुसरं आहे सारणी आहे यामध्ये धातूची घनता पाण्याची घनता आणि सापेक्ष घनता दिलेली आहे पा इथे पहिल्या ह्याच्यात पाण्याची घनता दिलेली आहे दहाचा घन किलोग्रॅम प्रतिमीटर घन आणि सापेक्ष घनता आहे पाच यावरून धातूची घनता आपल्याला काढायची आहे तर सापेक्ष बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता हे सूत्र वापरून या धातूची घनता इथे येणार आहे पाच गुणिले दहाचा तिसरा घात आणि यामध्येच दुसरं आहे धातूची घनता दिलेली आहे आठ पॉईंट पाच गुणिले दहाचा तिसरा घात आणि पाण्याची घनता दहाचा घन आणि सापेक्ष घनता इथे आठ पॉईंट पाच येणार आहे पुढे आहे वजन क्षेत्रफळ आणि दाब दिलेला आहे तर पहा इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे शून्य पॉईंट शून्य चार मीटर स्क्वेअर आणि दाब दिलेला आहे वीस हजार न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर तर यावरून वजन काढायचं आहे दाब बरोबर बर वजन भागिले क्षेत्रफळ हे सूत्र वापरून वजन येणार आहे आठशे न्यूटन आणि पुढे दिलेलं आहे एक हजार पाचशे न्यूटन वजन दिलेलं आहे क्षेत्रफळ आहे पाचशे मीटर स्क्वेअर आणि दाब काढायचा आहे तर इथं दाब येणार आहे तीन न्यूटन न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर पुढील उदाहरण आहे एका धातूची घनता दहा पॉईंट आठ गुणिले दहाचा घन किलोग्रॅम प्रति मीटर घन आहे तर त्या धातूची सापेक्ष घनता काढा आता या ठिकाणी आपल्याला धातूची घनता दिलेली आहे दहा पॉईंट आठ गुणिले दहाचा इसरा घात आणि आपल्याला पाण्याची घनता माहीत आहे दहाचा घन किलोग्रॅम प्रति मीटर घन आणि यावरून धातूची सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता इथे दहा पॉईंट आठ गुणिल्ले दहाचा तिसरा घात भागिले दहाचा तिसरा घात म्हणजे दहाचा तिसरा घात आणि दहाचा तिसरा घात हे कॅन्सल होतील आणि दहा पॉईंट आठ राहील म्हणजे धातूची सापेक्ष घनता ही दहा पॉईंट आठ एका वस्तूचे आकार मान वीस सेंटीमीटर घना आणि वस्तूमान हे पन्नास ग्रॅम आहे तर पाण्याची घनता एक किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर घन तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल या इथे आपल्याला वस्तूचा आकारमान दिलेला आहे वीस सेंटीमीटरचा घन आणि वस्तुमान आहे पन्नास ग्रॅम आणि पाण्याची घनता दिलेली आहे आपल्याकडे तर पहा आधी आपण या वस्तूची घनता काढून घेऊ या घनता बरोबर आहे वस्तुमान भागिले आकारमान वस्तुमान आहे पन्नास ग्रॅम आणि आकारमान आहे वीस सेंटीमीटरचा घन तर घनता येणार आहे पहा दोन पॉईंट पाच ही घनता येणार आहे आणि ही घनता पाण्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे ती वस्तू पाण्यामध्ये बुडेल पुढील उदाहरण आहे एका पाचशे ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचा आकारमान तीनशे पन्नास घन इतके आहे पाण्याची घनता एक ग्रॅम सेंटीमीटर घन असेल तर ते खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल आणि खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल तर आपल्याला इथे खोकेची घनता काढून घ्यायची आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम घनता असेल वस्तुमान भागिले आकारमान म्हणजे पाचशे छदस आणि तीनशे पन्नास म्हणजे दहाशे सात ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन ही खोक्याची घनता आहे आणि ही खोक ही घनता आहे पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे त्यामुळे ते खोके पाण्यामध्ये बुडेल आणि खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचं आकारमान बरोबर खोक्याचं आकारमान खोक्याचं आकारमान हे तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन आहे म्हणजेच पहाम घनता घनताबरोबर वस्तुमान भागिले आकारमान आणि म्हणजेच वस्तुमान बरोबर घनता बर गुणिले आकारमान आणि त्याचं वस्तुमान असेल एक गुणिले तीनशे पन्नास म्हणजेच तीनशे ग्रॅम एवढं त्या पाण्याचं बाजूला सारलेल्या पाण्याचं वस्तुमान असेल